गुड आफ्टरनून स्टूडेंट, या तासामध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची उर्वरित गृहीतके पाहणार आहोत। या पूर्वीच्या तासामध्ये आपण द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणजे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा अर्थ पाहिला होता, त्याची व्याख्या पाहिली होती आणि त्यानंतर या सिद्धांताची तीन गृहीतके पाहिली। तर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला, त्यानंतर 1890 मध्ये प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं सविस्तर विवेचन केलेलं आहे आणि हे विवेचन करताना त्यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत म्हणजे काय हे सांगितलं। तर आपण पाहिलं की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना व्यक्तीजवळील एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत असेल तर वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून उपभोक्त्याला मिळणारं समाधान, उपभोक्त्याला मिळणारं ज्यादा समाधान, उपभोक्त्याला वाढीव नगापासून प्रत्येक वाढीव नगापासून उपभोक्त्याला मिळणारं अधिकच समाधान ते क्रमशः घटत जाणार असत। हा आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत। आणि त्यानंतर आपण या सिद्धांताची तीन गृहीतके पाहिली होती, डिस्कस केली होती। त्यामध्ये पहिलं गृहीतक पाहिलं होतं विवेकशीलता। विवेकशीलता याचा अर्थ उपभोक्त्याची वर्तणूक ही सर्वसामान्य असते, उपभोक्ता सतसत विवेक बुद्धीचा वापर करून आपल्या आर्थिक व्यवहार करीत असतो, वस्तू खरेदी करीत असतो। कारण सर्वसामान्य उपभोक्त्याची वर्तणूक जी असते ती प्रत्येक वस्तूपासून महत्तम समाधान मिळविण्याची असते आणि प्रत्येक वस्तूपासून महत्तम समाधान मिळविण्यासाठी उपभोक्ता हा आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करून आपल्या आर्थिक व्यवहार करीत असतो। असा जर उपभोक्ता सतसत विवेक बुद्धीचा वापर करून आर्थिक व्यवहार करीत असेल, वस्तूची खरेदी करीत असेल, तरच घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत खरा ठरतो। म्हणून या सिद्धांताचं पहिलं गृहीतक आहे विवेकशील। त्यानंतर दुसरं गृहीतक आहे संख्यात्मक मापन। आता संख्यात्मक मापन याचा अर्थ हा सिद्धांत उपयोगिता मापनाच्या संख्यात्मक दृष्टिकोनावर आधारित आहे। याचा अर्थ
उपयोगितेचं संख्येमध्ये मापन करता येते। त्यामुळे उपयोगिता ही संख्येमध्ये मोजता आल्यामुळे त्याचं गणितीय मापन शक्य होते, त्या उपयोगितेची तुलना सुद्धा आपल्याला करता येते असं गृहीत धरून सिद्धांताची रचना करण्यात आलेली आहे मांडणीकरणात। तसंच या ठिकाणी तिसरं गृहीत आपण पाहिलं होतं ते म्हणजे एक जिनसीपणा, ज्याचा अर्थ उपभोक्ता उपभोगत असलेली वस्तू आणि त्या वस्तूचे सर्व नग, उपभोक्ता उपभोगत असलेल्या वस्तूचे सर्व नग हे सारखे असतात, ते एक जिनशी असतात, म्हणजे ते आकाराने रंगाने रूपाने चवीने स्वरूपाने आणि गुणवत्तेने सारखे असतात। म्हणजेच याचा अर्थ उपभोक्ता उपभोगत असलेल्या वस्तूचे सर्व नग हे एक जिनशी असतात, त्यामध्ये कोणताही फरक नसतो। त्यानंतर आता आपण गट्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं चौथं गृहीतक पाहूया, ते आहे उपभोग सातत्य। आता उपभोग सातत्य म्हणजे काय? याचा अर्थ उपभोक्ता एखाद्या वस्तूचे नग सेवन करीत असताना, त्याचा उपभोग घेत असताना तो उपभोग सतत घेतला जातो, त्यामध्ये कोणताही खंड पडू दिला जात नाही, त्या वस्तूचे लागोपाठ सलग पाठोपाठ नग उपभोगले जातात। म्हणजे एखाद्या वस्तूचा उपभोक्ता उपभोग घेत असेल तर पहिल्या नगापेक्षा दुसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता घटण्यासाठी आणि दुसऱ्या नगापेक्षा तिसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता घटण्यासाठी प्रत्येक नग उपभोक्ता उपभोगत असताना तो लागोपाठ उपभोगला पाहिजे, त्यामध्ये कोणताही खंड पडता कामा नये। उदाहरणार्थ उपभोक्ता संत्र्याचं सेवन करतो, हे संत्र्याचं सेवन करीत असताना संत्रे एका पाठोपाठ एक सलग पाठोपाठ त्यानं उपभोगले पाहिजे, तर त्याला त्यापासून मिळणारी उपयोगिता संत्र्याच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाणारी असते, अन्यथा या विरुद्ध ती वाढत जाऊ शकते। म्हणजे उपभोक्त्याने जर लागोपाठ सलग पाठोपाठ न उपभोगले नाही, त्यामध्ये खंड पडू दिला, तर उपयोगिता वाढीव नगसंख्येपासून मिळणारी उपयोगिता घटण्याऐवजी वाढत जाते। उदाहरणार्थ तुम्ही त्या उपभोक्त्याला एक ग्लास पाणी आता दिलं उपभोगाला, त्याला तहान लागली आता पाणी दिलं एक ग्लास, आणि त्यानंतर ते एक ग्लास पाणी पिल्यानंतर त्याला लगेच दुसरा ग्लास पाण्याचा दिला पाहिजे, तो दुसरा ग्लास संपल्यावर लगेच तिसरा पाण्याचा ग्लास दिला पाहिजे आणि तिसरा ग्लास संपल्यावर चौथा पाण्याचा ग्लास दिला पाहिजे। म्हणजे पहिल्या ग्लासापासून पाण्याच्या ग्लासापासून त्याला जेवढी उपयोगिता मिळते त्यापेक्षा दुसऱ्या पाण्याच्या ग्लासापासून कमी उपयोगिता मिळते। तसाच तिसरा ग्लास पाण्याचा दिला तर तिसऱ्या ग्लासापासून आणखी कमी उपयोगिता मिळते,
आणि चौथा ग्लास लागोपाठ दिला तर चौथ्या ग्लासापासून तिसऱ्या ग्लासापेक्षा कमी उपयोगी काढू। म्हणजेच ग्लासाच्या पाण्यामध्ये पाण्याच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर उपभोगात होणाऱ्या वाढीबरोबर त्यापासून मिळणारी उपयोगिता ही घटत जाईल। अन्यथा आज त्याला तुम्ही एक ग्लास पाणी दिले, त्यानंतर त्याला दिवसभर पाणी दिलं नाही आणि 24 तासानंतर जर पुन्हा एक ग्लास पाणी दिलं तर त्याला पहिल्या पाण्याच्या ग्लासापेक्षा दुसऱ्या पाण्याच्या ग्लासापासून जास्त उपयोगिता नाही। त्यानंतर त्याला तुम्ही 2 दिवस पाणीच दिलं नाही आणि 2 दिवसानंतर जर तिसऱ्या पाण्याचा ग्लास दिला तर निश्चितच त्याला तिसऱ्या पाण्याच्या ग्लासापासून अधिक उपयुक्त। म्हणजेच वाढीव नगापासून वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता ही घटत जाण्याऐवजी वाढेल, म्हणजेच आपला सिद्धांत लागू होणार नाही। म्हणून असं गृहीत धरलं की उपभोगामध्ये सातत्य असतं। एखाद्या वस्तूचा उपभोग घेत असताना त्या वस्तूचे नग खंड न पडता सलग पाठोपाठ उपभोगले जातात आणि असं केलं तरच आपला सिद्धांत खरा ठरतो, अन्यथा आपला सिद्धांत खरा ठरत नाही। म्हणून त्या ठिकाणी उपभोग सातत्य असते, उपभोगात सातत्य असते असा गृहित धरून हा सिद्धांत मांडलेला। त्यानंतर पाचवा गृहितक आहे योग्य आकारमान। याचा अर्थ उपभोक्ता उपभोगत असलेल्या वस्तूचा आकारमान हे योग्य असत, ते आकारमान अयोग्य नसते म्हणजे अतिशय लहान नसते किंवा अतिशय मोठं नसते। आणि अतिशय लहान किंवा अतिशय मोठं जर असेल आकारमान तर त्या ठिकाणी हा सिद्धांत लागू होणार नाही। उपभोक्ता उपभोगत असलेल्या वस्तूचा आकारमान योग्य असेल तरच हा सिद्धांत लागू होतो। आकारमान जर अत्यंत लहान किंवा अत्यंत मोठा असेल तर हा सिद्धांत लागू होणार नाही। म्हणून असं गृहीत धरलंय की उपभोक्ता उपभोगत असलेल्या वस्तूचे नाव किंवा त्याचा आकारमान हे त्या ठिकाणी योग्य असते। उदाहरण आपण लाडूचं उदाहरण, तर त्या ठिकाणी लाडूचं आकारमान योग्य असलं पाहिजे। दुसरा लाडू जर मोठा असेल तर दुसऱ्या लाडूपासून जास्त उपयोगिता नाही। किंवा त्या ठिकाणी तुम्ही पाणी पिण्यासाठी देता, पाणी पिण्यासाठी देत असताना एखाद्या व्यक्तीला ग्लासभर पाणी हे योग्य आकार आहे। जर एखाद्या व्यक्तीने पाणी प्यायला मागितलं आणि त्यानंतर तुम्ही जर त्याला पाणी देत असताना एक ड्रॉप पाणी पिण्यासाठी देत असाल, त्याच्या जिभेवर एक ड्रॉप पाणी टाकत असाल, एक थेंब पाणी टाकत असाल, तर त्या पहिल्या पाण्याच्या थेंबापेक्षा दुसऱ्या पाण्याच्या थेंबापासून जास्त उपयोगिता मिळेल किंवा तिसऱ्या पाण्याच्या थेंबापासून जास्त उपयोगिता मिळेल किंवा चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या प्रत्येक थेंबापासून मिळणारी उपयोगिता वाढत आहे। कारण पाणी पिण्यासाठी जर घेतलं तर त्याचा आकारमान योग्य असलं पाहिजे, म्हणजे पिण्यासाठी पाणी घेतलं तर एक ग्लास एवढं पाण्याचा आकारमान। आणि समजा तुम्ही त्याला बादलीभर पाणी दिलं एका वेळी तर ते पूर्णपणे पाणी पिऊ शकतो। म्हणून आकारमान अतिशय लहानही नसावं अतिशय मोठंही नसावं म्हणजे ते योग्य असतं। बादलीभर पाणी कोणी पिऊ शकत? पहिल्या बादलीभर पाण्यापासून किती उपयोगिता मिळाली पिताना, दुसऱ्या बादलीभर पाण्यापासून पिल्यानंतर किती उपयोगिता मिळाली, दुसऱ्या बादलीपासून बादलीभर पाण्यापासून मिळालेली उपयोगिता घटली का हे आपल्याला पाहता येईल। म्हणून
उपभोक्ता उपभोगत असलेल्या वस्तूचा आकारमान योग्य असला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही आंघोळीला पाणी दिले तर बादली भर पाणी हे योग्य आकारमान, आणि पाणी जर प्यायला दिलं तर ग्लास भर पाणी हे योग्य आकारमान. म्हणून कोणती गरज भागवताना त्या वस्तूचं आकारमान केवढं असलं पाहिजे, योग्य आकारमान त्या गरजेवरून आपल्याला ठरवावं. समजा आंघोळीला एखाद्या माणसानं पाणी मागितलं आणि त्यानंतर तुम्ही जर त्याला एक ग्लास भर पाणी दिलं तर त्या ठिकाणी पहिल्या ग्लास भर पाण्यापेक्षा त्याला दुसऱ्या ग्लास भर पाण्यापासून आंघोळ करताना जास्त समाधान, म्हणजेच उपयोगिता घटण्याऐवजी वाढेल. म्हणून त्या ठिकाणी उपभोक्ता उपभोगत असलेल्या वस्तूचं आकारमान हे योग्य असलं पाहिजे असं गृहीत धरलेलं आहे. आकारमान जर योग्य असेल तरच हा सिद्धांत लागू होतो, अन्यथा हा सिद्धांत लागू होत नाही. म्हणून उपभोक्ता उपभोगत असलेल्या वस्तूचं आकारमान योग्य असते असं गृहीत धरून हा सिद्धांत. त्यानंतर स्थिर, इतर परिस्थिती स्थिर असते, इतर परिस्थिती कायम असते, इतर परिस्थितीत बदल होत नाही, म्हणजेच इतर परिस्थिती स्थिर असते. म्हणजेच हा सिद्धांत काही घटक स्थिर असतात असं गृहीत धरतो, काही घटकात बदल होत नाही ते घटक स्थिर असतात असं गृहीत धरून हा सिद्धांत मांडलेला, विशिष्ट वेळापुरते ते घटक स्थिर असतात असं गृहीत धरून हा सिद्धांत मांडला. याचा अर्थ उपभोक्त्याच्या आवडी निवडी स्थिर असतात. विश्लेषण कालावधीमध्ये उपभोक्त्याच्या ज्या आवडी निवडी आहेत त्या आवडी निवडीमध्ये बदल होत नाही असं गृहीत धरतो. जर समजा उपभोक्त्याची आवड वस्तूचा उपभोग घेत असताना वाढली तर पहिल्या नगापेक्षा दुसऱ्या नगापासून त्याला जास्त समाधान मिळेल. आणखी त्याची आवड त्या वस्तूबद्दल वाढली तर दुसऱ्या नगापेक्षा तिसऱ्या नगापासून त्याला जास्त समाधान मिळेल. म्हणजेच वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर वाढीव प्रत्येक नगापासून मिळणारं समाधान घटण्याऐवजी वाढत आहे, म्हणजे हा सिद्धांत खरा ठरणार. म्हणून उपभोक्त्याच्या आवडी निवडी विश्लेषण काळामध्ये स्थिर असतात असं गृहीत धरले. तसंच उत्पन्न पातळी, उपभोक्त्याची उत्पन्न पातळी सुद्धा त्या ठिकाणी कायम असते, त्यामध्ये बदल होतो. उत्पन्न पातळीत जर बदल झाला तर त्या ठिकाणी हा सिद्धांत लागतो. म्हणून उपभोक्त्याच्या आवडी निवडी उपभोक्त्याची उत्पन्न पातळी स्थिर असते असं गृहीत धरलं. तसंच पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असते असं गृहीत. वास्तवामध्ये कोणत्याच घटकाची सीमांत उपयोगिता ही स्थिर नसते, ती घटत जाणार. परंतु या ठिकाणी पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते असं गृहीत धरलं. पैशाची सीमांत उपयोगिता त्या ठिकाणी जर वाढत गेली तर प्रत्येक वस्तूपासून मिळणारं समाधान तुम्हाला वाढू शकतो. म्हणून त्या ठिकाणी स्थिरता हे गृहीत धरलेलं आहे की विश्लेषण कालावधीमध्ये उपभोक्त्याच्या आवडी निवडी स्थिर असतात, उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असते व पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असते असं गृहीत धरून हा सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतर विभाज्यता, विभाज्यता याचा अर्थ वस्तूचं आपल्याला पाहिजे तसं उपभोगासाठी विभाजन करतात. वस्तूचं जर योग्य प्रमाणात विभाजन करता आलं तर त्याचा योग्य उपभोग घेता येईल, आणि योग्य उपभोग जर घेता आला तर पहिल्या नगापेक्षा दुसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता घटत आहे का हे आपल्याला मोजता येईल. म्हणजेच त्या ठिकाणी वस्तूचं आकारमान जे आहे ते योग्य लहान लहान भागामध्ये विभाजन करतो. उदाहरणार्थ वॉटर मिलर, 5 किलोचं वॉटर मिलन, आणि तुम्ही जर त्या ठिकाणी वॉटर मिलनचा उपभोग घेता
तर ते आपल्याला योग्य रीतीने कट करावे लागते, त्याची एक एक फोड करून त्या ठिकाणी आपल्याला त्याचा उपभोग घ्यावा लागतो। तसंच जर वॉटरमेलन एक खायचं म्हटलं विभाजन न करता तर त्याचा उपभोग घेता येणार। मग पहिल्या 5 किलो वॉटरमेलन पासून किती उपयोगिता मिळाली, दुसऱ्यापासून किती मिळाली हे आपल्याला मोजता येईल। म्हणून वस्तूचा उपभोग घेण्यासाठी वस्तूचे लहानात लहान भाग, म्हणजे जेवढे लहान भाग आपल्याला योग्य आकारमान त्याला देता येईल आणि त्यानंतर त्याचा उपभोग घेता येईल असं गृहित धरून हा सिद्धांत मांडलेला आहे। त्यानंतर एकच गरज, घटत्या श्रीमंत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये त्या ठिकाणी एका वस्तूपासून एकच गरज भागवल्या जाते असं गृहित आहे। एका वस्तूपासून काही वस्तू पर्यायी उपयोगाच्या असतात, काही वस्तू त्या ठिकाणी अनेक उपयोगाच्या असतात, एका वस्तूचे अनेक उपयोग असतात। उदाहरणार्थ वीज, विजेचे अनेक उपयोग आहेत, दूध, दुधाचे अनेक उपयोग आहेत, साखर, साखरेपासून अनेक पदार्थ बनवतात। तस अनेक उपयोगी वस्तू असतात वीज, तर या वस्तूचे जर उपयोग वाढत गेले, नवनवीन त्या वस्तूचे काय उपयोग आहेत हे जर आपल्याला कळत गेलं, तर त्या वस्तूच्या आपल्या जवळील साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर त्या ठिकाणी त्या प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारं समाधान हे वाढत जाते, उपयोगिता ही वाढत जाते। म्हणून असं गृहित धरलेलं आहे की उपभोक्ता उपभोगत असलेल्या वस्तूचे वस्तूचा एकच उपयोग असतो, ती वस्तू मानवाची एकच गरज भागवत असते असं गृहित धरून हा सिद्धांत मांडलेला आहे। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण घटत्या श्रीमंत उपयोगितेच्या सिद्धांताची आजच्या तासामध्ये 5 गृहितके पाहिली आणि यापूर्वीच्या तासाला 3 गृहितके पाहिली होती। अशा पद्धतीनं या ठिकाणी घटत्या श्रीमंत उपयोगिता सिद्धांताची गृहितके आपण डिस्कशन केलेली आहे। या ठिकाणी आपण थांबूया, धन्यवाद।